राज्यामध्ये ज्या परिस्थितीने राज्य चाललेलं आहे, गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा दिवसाढळ्या गोळीबार होऊन राहिला, भुजबळांना मारण्याची धमकी देतात, नेमकं काय चाललं आहे या राज्यात? अंदाधुंदी चालली आहे. मी अगोदरही म्हणालो होतो की अराजक ह्या देशामध्ये माजायला सुरुवात, इलेक्शन जसं जसं आहे तसं अराजक माजायला सुरुवात होईल. अटी आपल्याला दिसते, सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलेलं आहे, तेव्हा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून असं एकमेकाला संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. तर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्या नेत्यावर गोळीबार भाजपचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये करत आहेत, नेमकं दोघांमधली काही घुसफूस आहे की नेमकं काय असेल काय? मी जसं म्हणालो की सत्ता आता पैसे कमवण्याचं एक फार मोठं साधन झालं आहे आणि चोरी करणाऱ्यावरती कुठलीही कारवाई नाही असं जेव्हा आलं आहे तेव्हा मलासुद्धा चोरी करता आली पाहिजे, मलासुद्धा पैसा त्या ठिकाणी कमवता आला पाहिजे असं जे आहे त्यातून ह्या दंगली चालल्या आहेत, यातून गोळीबार चालले, यातून एकमेकाला मारणं चाललेलं आहे तेव्हा ती परिस्थिती आहे. त्याच्या नवीन काही आहे? दिस इज प्रिडिक्टेबल. जसं निखिल वागळे पत्रकार आहेत, त्यांनी पुण्यामध्ये भाषण केलं, त्यांचा त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे, नेमकं काय म्हणाल? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की पत्रकारांवरती अशा पद्धतीचे हल्ले होता कामा नये, मतभेद हे चालत राहणार, टीका ही चालत राहणार, पण टीकेचा सर्व स्वरूप हे व्हायलन्समध्ये होता कामा नये आणि जो व्हायलन्स केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. विरोधक म्हणतात सर की ही भाजपची दादागिरी आहे, नेमकं काय म्हणतात? भाजपची दादागिरी आहे ना, आता दिसायला लागली का? तिथे अगोदरपासून आहे सर. जरांगेचं उपोषण आजपासून सुरू झालं आहे, याकडं कसं करतो? त्यांचं उपोषण जे आहे मी असं मानणार आहे की सरकारने अर्धवट कामं करतात आणि अर्धवट सोडतात त्याचा हा परिणाम आहे. आणि एवढंच सांगेन की जरांगे पाटील यांचं हे जे उपोषणाचे टायमिंग जी आहे ह्यावेळेस ती योग्य नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. सर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कितीपट योग्य आहेत? मी एवढंच म्हणेन की त्यांना एक मागणी त्यांची कुणबी अगोदरच होता त्याच्यामुळे त्यांना मिळालं, आता राहिलाय गरीब मराठ्याला आरक्षण देण्याचा. तर पुन्हा तुमच्या माध्यमातून मी जरांगे पाटील यांना सांगेन की रस्त्यावरनं तुम्हाला, रस्त्याच्या लढाईवरनं तुम्हाला मिळणार नाही, तो अजिबात मिळणार नाही तुम्हाला. तो जर मिळवायचा असेल तर लोकसभेमध्ये जावं लागेल आणि जरांगे पाटील यांना असं इलेक्शन लढवावं लागेल, तरच त्या प्रश्नाचा ते निकाल काढू शकतात. पण तो करत असताना त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट जे करायचं आहे ते वेगळं आहे ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे, तेव्हा कुठं त्यांना सक्सेस येईल अशी परिस्थिती आहे. सर समीर वानखेडे सर यांनी गुन्हा दाखल केला आहे, आधी भाजपनं वापर केला त्यांचा गुन्हा दाखल होतो असं विरोधकांचं म्हणणं आहे, तुम्ही याकडे कसं पाहता? ते त्याला अगोदरच सांगितलं होतं ज्यावेळेस त्याच्या कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू निघाला होता त्यावेळेस त्याला वाचवणारा वंचित बहुजन आघाडीच होती, त्याच्या बाजूने स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांना त्याच वेळेस मी म्हणतो वाहत गेलात तर हे तुमच्यावरती वसपा काढतील आणि त्याची चौकशी झाली आहे. सर या संपूर्ण विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की या सर्व घटना झाल्यानंतर जो माझ्यावर आरोप राजीनाम्याचे दिसत उद्या तर माझ्या गाडीखाली कुत्रं आलं,
तेव्हाही राजा त्यांना म्हणा कुत्रा आला ना, कुत्रा आलं तर कोणी हे करणार नाही, पण माणूस आला तर निश्चितपणे मागतील एवढं नक्की। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।